मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. माननीय आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विशेष प्रयत्नातून जुन्या सिंचन प्रकल्पांची देखभाल व दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा रुपी निधी. जलसंपदा विभागा अंतर्गत अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी माननीय आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या अथक प्रयत्नातून जुन्या सिंचन प्रकल्पांची देखभाल व दुरुस्ती करणे कामासाठी आणि पाणी वापर कार्यक्षमता वाढवणे निर्मित व वापरातील सिंचन क्षमतेतील तफावत दूर करून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिलाय. जे प्रकल्प प्रगत अवस्थेत आहेत व ते तातडीनं पूर्ण करून पुढील 3 वर्षांमध्ये सिंचनाचा योग्य लाभ येथील शेतकऱ्यांना होऊ शकतो. महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे विभाग अंतर्गत जत तालुक्यातील 6 लपा तलाव 5 कोपबंधारा व 1 मध्यम प्रकल्प सर्व सिंचन सुधारणा प्रकल्पांसाठी 99.6 कोटी निधी उपलब्ध झालाय. वाळेखिंडी 4,60,000, प्रतापपूर 4,30,000, डफळापूर 2.50, रेवणार 3, सोरडी 5.45, कोसारी 5.60, कोपबंधारे सिंगनहळी 2.50, करजगी 4.50, बोरगी 4.50, बालगाव 3.71, बेळवडगी 4.10 मध्यम प्रकल्पांतर्गत संख 54 एकूण रक्कम 99.6 लाख इतका निधी मंजूर झाला असून लवकरच कामास सुरुवात करून येणाऱ्या पुढील काळात सिंचनासाठी व पिण्यासाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न दूर केला जाईल. जत तालुका हा नेहमी अवर्षणग्रस्त दुष्काळ असल्याने येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांना लागणाऱ्या पाण्याचा लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कुठेतरी जत तालुक्याचा दुष्काळ नावाचा हा कलंक पुसला जावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पाणीदार आमदार विक्रमसिंह सावंत यांनी निधी मंजूर करून आणला अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली आहे.